पण आता गंगाधररावांनी सांगितल्यानंतर गेली अनेक वर्षापासून आम्ही शेतकरी समाजासाठी काम करतो, पोलिसाच्या लाट्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या तुरुंगवास भोगला तुम्हाला सगळ्या बिलुलीवाल्याला सगळं माहिती आहे, नाही तसला त्रास घेतला। ही आमची ती प्रेरणा होती की या बळीराजाचं या शेतकरी समाजाचं कष्टकरी समाजाचं नीट व्हावं। ठीक आहे, आता त्याच्यात काही यश आलं असेल अपयश आलं असेल, कारण आपल्या बळीराजाचं हे मोठं अवघड आहे। दुसरीकडेच राहते निवडणुकीमध्ये, मग जात येते, गोट येते, धर्म येतो, मग काहीतरी हे डोळे मारतात। पण काही अस 5 तारखेला जी नांदेडला सभा झाली त्या सभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी चंद्रशेखर रावांनी सांगितलं की हा कोई कार्यकर्ता है कि नहीं जो अपने सरकार से पूछे। कोई छोटा सा राज्य होके तेलंगाना किसानों को गरीबों को ये रियायती योजना देता है तो महाराष्ट्र में क्यों नहीं, ये चांगल्या भाषेत बोलले। पण मी त्याचा अर्थ असा काढला, या महाराष्ट्रात कोणी शेतकऱ्याची किंवा शेतकऱ्याला कोणी कार्यकर्ते आहेत की मेलेत म्हणायचे, मी त्याचा असा अर्थ काढला। आणि त्यांनी ज्या काही गोष्टी इथं बोलल्या त्या खऱ्या आहेत छोट्या आहेत त्याची वास्तविकता जाऊन बघितली, नुसतं डोळ्यानं बघितली नाही कागदावरही बघितली, याला फंडिंग कुठून होते, याचं बजेट किती आहे, याची प्रशासकीय पद आता आमदार लोकप्रतिनिधी राहिल्यामुळं प्रशासकीय बाबी कशा असतात त्याची थोडी माहिती आहे बघितली।